पुढे पाहूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. जवळपास 45 मिनिट ही भेट झाली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही भेट असल्यानं यावेळी फडणवीस यांनी याविषयीची माहिती देऊ केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागितली, माझ्याकडून चूक झाली असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. राज्यपालांनी मराठी माणसाविषयी केलेल्या विधानावर माफी मागितल्यानं जितेंद्र आव्हाड यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यपालांनी माफी मागून चांगलं काम केल्याचं आव्हाड म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. पत्रासाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर राऊतांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं राऊतांना 3 दिवसांची कोठडी सुनावली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवस फिरले की तुमचे काय होईल याचा विचार भाजपने करावा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. संजय राऊतांवर सुरू असलेल्या ईडी कारवाईवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले. राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा असं मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याची टीका त्यांनी चंद्रपुरात केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी मी तसा कुठलाही निर्णय घेतला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर चव्हाण काम असेल की भाजप नेत्यांना भेटत असतात. चव्हाण भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत करेन, मला आनंद होईल असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं होतं. अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांवर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाष्य केलं. विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांनी भाजपला मदत केली होती आणि त्यामुळे पूर्वीच मी त्यांचे आभार मानल्याचं चिखलीकर म्हणाले. त्यामुळे आता चव्हाण भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच करेन असंही चिखलीकरांनी स्पष्ट केलं. भाजप नेत्यांवर ईडी सीबीआय आयकर कारवाई आयकर याची कारवाई झाल्याचं तसंच भाजपमध्ये गेलेल्यांची कारवाई पुढे चालू राहणार असल्यास कळवा आणि 4 लाख रुपये मिळवा असे बॅनर औरंगाबादमध्ये लागलेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले. राज्यपाल कोश्यारींच्या मुंबईबाबतच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना 5,000 पत्र पोस्टानं पाठवली आहेत. पोस्ट ऑफिसबाहेर कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधतात. आदित्य ठाकरेंनी कोल्हापूर दौराही केला आणि यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. आज शेतकरी कामगार पक्षाचा 75वा वर्धापन दिन पेण तालुक्यातील वडखळ इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या सोहळ्याला राजू शेट्टी आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह राज्यभरात बहुतांशी भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली. ऑगस्ट महिना राज्यात ऊन पावसाचा लपंडाव चालणार आहे आणि राज्यातील काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडेल. मात्र पावसाचं प्रमाण जुलैपेक्षा कमी असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. राज्यात खरीप पेरण्यांनी सरासरी गाठली. पेरण्या उशिरा सुरू होऊनही जुलै अखेर चांगला पेरा झालाय. सरासरी 94% पेरण्या झालेल्या आहेत. कडधान्य आणि तृणधान्याचा पेरा काहीसा घटलाय. राज्याच्या विविध भागात भात लावणीची कामं 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाताच्या क्षेत्रात काहीशी वाढ होणार आहे. ग्रामीण दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रुग्णांना मिळण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या टेलिमेडिसिन उपक्रमाचा आता व्यापक विस्तार करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय. 2 वर्षात 40 लाख रुग्णांना टेलिमेडिसिन आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागाची कामं सुरू आहेत. 11वीची पहिली प्रवेश यादी उद्या जाहीर होणार आहे. यंदा मुंबई महानगर प्रदेशात 11वीच्या एकूण 3,57,009 जागा उपलब्ध आहेत आणि आतापर्यंत 14,226 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत.
आरेतील वृक्षतोडी विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे काम थांबवण्याची मागणी केलेली आहे आणि याच प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये आणि आरे कारशेडमध्ये झाडं कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या। वडाळ्यात एक कासार वडवली। मेट्रो चार मार्गिकेच्या कामाला होत असलेल्या विलंबातून प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली। मेट्रो मार्गिकेचं काम सुरू होऊन चार वर्ष उलटल्यानंतरही प्रकल्पाचे निम्म कामही पूर्ण न होऊ शकल्याने त्याच्या सल्लागाराला MMRDA ने 2.5 वर्षांची मुदत वाढ दिली। परिणामी सल्लागाराला द्यावयाच्या रकमेपोटी प्रकल्पाच्या खर्चात सुमारे 75 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम रेल्वेने 5 स्थानकात आणखी प्रत्येकी एक पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला। मार्च 2033 पर्यंत हे पूल बांधण्यात येतील। दादर, खार, नायगाव, वसई रोड, नालासोपारा या स्थानकांमध्ये पूल बांधण्यात येणार आहे। स्थानकातील प्रवास सुकर होण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडताना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जातात। रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीच्या प्रलंबित मागणीवर येत्या आठवड्याभरात तोडगा निघण्याची शक्यता आहे। रिक्षाचं भाडं 3 रुपये तर टॅक्सीचं भाडं 4 रुपयांनी वाढू शकतं अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली आहे। खटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षाचं भाडं 3 रुपयांनी वाढणं आवश्यक आहे। नागपूरमध्ये CNGच्या दराचा भडका उडाला आहे। CNGचा दर पेट्रोलपेक्षाही जास्त झाला आहे। नागपूरमध्ये 1 किलो CNGचा दर हा 116 रुपये तर पेट्रोलचा दर 1 लिटरला 106.05 रुपये इतका आहे। देशातील सर्वात महागडी CNG ही नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागते। लोअरपरळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलायर रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्याचं काम लांबणीवर पडलं। ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये गर्डर बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे। पावसाळा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे गर्डरचं काम पुढे ढकलण्यात आलं। खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत आणि शहरातील खड्डे बुजवण्यासाठी 2 वर्षाचं सुमारे 40 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचं कंत्राट देण्यात आलंय। तसंच प्रत्येक विभागाला 50 लाख रुपये खर्चाची परवानगी आहे। यानंतर नवीन तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यासाठी 7 परिमंडळांना मिळून 5 कोटी रुपये असा सुमारे 50 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे। 1 जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाते। मागील महिनाभरात महापालिकेच्या पथकाने मुंबईत 18,000 पेक्षा अधिक ठिकाणी भेट देऊन तपासणी केली। या कारवाईत तब्बल 670 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आला असून 177 जणांकडून 8,80,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेला रुग्णांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते। या रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत। या रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार त्यांची अ ब आणि क गटामध्ये विभागणी करण्यात येणार असून त्यानुसार यापैकी कोणत्या रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे याचा निर्णय घेण्यात येणार आहे। नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अंजनी बुद्रुक जवळ ST आणि या ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट असणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय। गणेश उत्सवानिमित्त अनेक चाकरमानी कोकणात जातात आणि त्यामुळे यंदा चाकरमान्यांचा प्रवास जो आहे तो खड्डेमय असणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात जिवंत कासवांची तस्करी करण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे। पोलिसांनी 21 जिवंत कासव ताब्यात घेतलेत। अमानुषपणे कासवांच्या तोंडात आकडे अडकवून ठेवण्यात आले होते आणि ते आकडे काढण्यात आले असून कासवांवर उपचार करून त्या कासवांना प्राणहिता नदीत सोडण्यात आले। राज्य सरकारने काही अटींवर हॉटेल औद्योगिक दर्जा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार राज्यभरातून 446 हॉटेल चालकांनी औद्योगिक दर्जा मिळवण्यासाठी अर्ज केला। पर्यटन संचालन जे आहे संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यासाठी उद्यापासून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। हा दर्जा मिळाल्यास संबंधित हॉटेलना औद्योगिक दरांनुसार वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर आणि अकृषिक कर लागू होणार आहे। आता बातमी आहे मुंबईतल्या बाईकस्वारांच्या स्टंटबाजीची। मुंबईतील लोअर परळच्या फोनिक्स मॉल समोरील फ्लायओव्हरवर बाईकस्वारांची स्टंटबाजी पाहायला मिळाली। रॉंग साईडनं बाईकस्वार वेगानं बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ
समोर आलाय. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून तरुणांनी स्टंटबाजी केली आणि त्यामुळे या तरुणांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते. रावेरजवळ एका अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. अंकलेश्वर ते बराणपूर महामार्गावर कर्जोत गावाजवळ हा अपघात घडलाय. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. सुराय गव्हाणे फाट्याजवळ कारनं उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. कारमधील तिघांचा मृत्यू झालाय. इतर चार जण जखमी झालेत. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा इथं ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. रत्नागिरी आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील रस्ता 8 ते 10 फूट खचलाय. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी मृत्यूचा सापळा बनला. या खचलेल्या रस्त्याचा भाग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भिवंडीतील धोबी तलाव परिसरातील टावरे स्टेडियमवरील स्वच्छता आणि सुरक्षेकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे स्टेडियम सध्या गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलाय. परिसरातील दारुडे या ठिकाणी पार्ट्या करण्यासाठी येत असल्यानं याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. भिवंडी शहरात पद्मानगर भाजी मार्केट इथे मंगळसूत्र चोरीची घटना घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 90,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहर पोलीस त्याचा तपास करतात. इंदापूर शहरातील एका हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात अचानक एक उपद्रवी माकड घुसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गदारोळ माजला. अनेक वेळा मागणी करूनही वनविभाग कारवाई करत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप वाढू लागला. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झालेत. रानडुकराच्या कळपानं शेतीची कामं करत असताना अचानक हल्ला चढवला आणि शेतीचा हंगाम सुरू असून रानडुकराचे हल्ले वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात नागपंचमी सणानिमित्त बाजारात पूजेचं साहित्य नागदेवतांची मूर्ती उपलब्ध झाली आहे. नागोबाच्या पूजेसाठी दापोली बाजारपेठेत मारुती मंदिराच्या पुलावर नागोबाच्या मूर्ती दाखल झाल्यात. पूर्वी मातीचे शाडूचे नागोबा बनवण्यात येत होते मात्र आता आधुनिकतेच्या जमान्यात आकर्षक रंगात नागोबा बाजारात दाखल झालेत. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथं यंदाही नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीनं साजरी केली जाणार आहे. शिराळाच्या नागपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली आहे. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उपचार सुविधेला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून उपकरणासह ही इमारत सुसज्ज होती. नवनिर्मित या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग, किडनी रोग, बर्न आणि प्लास्टिक सर्जरी त्याचबरोबर मेंदू विकार हे 4 विभाग कार्यान्वित होतील. उद्घाटन प्रसंगी भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. हर घर झेंडा या विशेष उपक्रमासाठी अकोला जिल्ह्याला 60,000 झेंडे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेत. यावेळी नागरिकांनी या विशेष उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. भारतातील 5G स्पेक्ट्रमचा सर्वात मोठा लिलाव नुकताच पार पडला आणि यात उद्योगपती मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून पुढे आली. तर दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह आहे. या लिलावात 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या आणि यापैकी 88,78,00,00,000 रुपयांच्या बोली मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने लावली होती. तर गौतम अदानींच्या समूहाने 40 मेगाहर्ट्झसाठी 212 कोटींची बोली लावली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये झालेल्या एकूण GST संकलनात देशात 22% वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच 22,129 कोटी रुपयांचं GST संकलन करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली. गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्यातून 18,999 कोटी रुपये GST संकलित करण्यात आला होता. 2 दिवसांपूर्वी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सुरू केलेल्या बुलियन एक्सचेंजमुळे
संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित करण्यात मदत होईल। वन नेशन वन गोल्ड रेट योजना लागू करणं त्यामुळे शक्य होणार आहे। सोनं ज्या बंदरावर आयात होऊन उतरवलं जातं तिथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवलं जातं। वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो। ही परिस्थिती बुलियन एक्सचेंजमुळे बदलणार आहे। अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जात असल्या तरी भारतामध्ये मंदीची स्थिती निर्माण होणार नाही। महागाईमुळे आर्थिक विकासाची गतीही कमी होणार नाही, उलट महागाई नियंत्रणात ठेवली जाईल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला। विरोधकांचे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचंही सीतारामन म्हणाले। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन टी रामाराव यांची मुलगी के उमा माहेश्वरी ही हैदराबादमधील राहत्या घरात मृतावस्थेत आढळली। माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हॉस्पिटलला आग लागली आणि या आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला। ओबेड मेकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी निष्प्रभ ठरली। संपूर्ण भारतीय संघ 19.4 षटकांमध्ये केवळ 138 धावांवर गुंडाळला गेला। 139 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने 4 चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केला। वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून सर्वाधिक 68 धावा केल्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत। काल ज्युदोच्या 2 पदकांची भर पडली। 27 वर्षीय सुशीला देवी लिक्मा बामने 48 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलं तर विजय कुमारने कांस्य पदकाची कमाई केली। भारताच्या बॅडमिंटन पटूंनीही मिश्र सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना एक पदक निश्चित केलं। वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात हरजिंदन कौरने कांस्य पदक जिंकल्यानं भारताची पदक संख्या आता 9 इतकी झाली आहे। यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।